कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज सायंकाळी शाही दसरा सोहळा होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली. छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी हजेरी लावतात. या सोहळ्यासाठी छत्रपती घराण्यातील मे बँक कार देखील सजले. दरम्यान शाही दसऱ्याला राज्यस्तरीय दर्जाही प्राप्त झालाय. यंदा मिरवणुकीत शाही लवाजम्यासह हत्ती घोड्यांचाही समावेश असणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी, पाहूयात. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे. आपण सध्या आहोत कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानात. आणि या दसरा चौक मैदानात जे आहे ते शाही दसरा पार पडतो. गेल्या अनेक वर्षापासून या दसरा चौक मैदानात शाही दसरा पार पडतो. छत्रपती घराण्यातील राजघराण्यातील सर्व सदस्य मेबॅक कारमधून या ठिकाणी दाखल होतात. आज सायंकाळी 6:03 या ठिकाणी ते दाखल होतील मेबॅक कारमधून. आणि इथं हे सोनाचे सोनं लुटलं जातं. आणि या सोनं लुटण्यासाठी किंवा हा शाही दसरा बघण्यासाठी कोल्हापूरकर पूर्ण या मैदान पूर्ण कोल्हापूरकर आणि खचाखच भरलेलं असतं. गर्दी मोठ्या प्रमाणात होते. आणि या शाही दसऱ्या जी आहे ती तयारी आपण बघत आहोत की पूर्णपणे झालेली आहे. या ठिकाणी राजघराण्याचे सर्व सदस्य असतील. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचेसह मालोजराज छत्रपती असतील, संभाजीराज छत्रपती असतील किंवा सर्व सदस्य. त्याचबरोबर कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी मान्य या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येत असतात. आणि या दसऱ्याला जे आहे ते आता राज्यस्तरीय दर्जा प्राप्त झाल्यामुळे एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. राज्यामध्ये शाही दसऱ्याला कोल्हापूरचं विशेष महत्व आहे. आणि या शाही दसऱ्याची तयारी ती पूर्ण झालेली आहे. आपण पाहतात की या ठिकाणी जे राजघराण्यातील जे सदस्य आहेत त्यांच्या हस्ते आरती पूजन झाल्यानंतर सोनं लुटलं. सायंकाळी 6:03 हा कार्यक्रम पार पडणार आहे. आणि जे 1936 पासून राजघराण्याची जी मेबॅक कार आहे ती मेबॅक कारमधून शाही लवाजम्यासह राजघराण्यातील जे सदस्य या ठिकाणी दाखल होतील. आणि त्यानंतर सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी पूर्णपणे ही तयारी झाली आहे. पोलीस बंदोबस्त देखील तयार करण्यात आलेला आहे. आणि या मोठ्या प्रमाणात शाही दसऱ्याची जी आहे ती विशेष महत्व प्राप्त झाल्यामुळे एकंदर संपूर्ण राज्यस्तरीय दर्जा मिळाल्याने काही वेळातच हा सोहळा पार पडणार आहे. श्रीकांत पाटील, न्यूज 10 महाराष्ट्र, कोल्हापूर.